कसगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेलं अतिक्रमित पक्के आरसीसी बांधकाम जमीनदोस्त करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिकांचा संघर्ष सुरू आहे. मात्र याकडे प्रशासनाकडून गांभीर्याने लक्ष दिलं जात नसल्यानं गुरुवारी कसगाव येथील रहिवासी उषा पाटील यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दरम्यान यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखत हे आत्मदहन रोखलं असलं तरी मात्र या संतप्त महिलेनं लवकरात लवकर ग्रामपंचायत हद्दीत असलेलं अतिक्रमण काढावं अशी मागणी केली आहे. जोपर्यंत माझ्या मुलाला न्याय भेटत नाही हा दफार केलं जोपर्यंत त्यांचं अतिक्रम निघत नाही मी तोपर्यंत इथून उठणार नाही. तुम्ही असंच करेल आता नाही का दीदी? नाही किती दिवसापासून चालू आहे किती दिवसापासून खोटं नाटक चालू आहे माझ्या मुलाला किती दिवसापासून त्रास आहे हा दफार केला. खोटं नाटक खोटं गुन्हा कशा कसा खोटं गुन्हा आहे. माझा मुलगा चांगलं काम करतोय त्याने काही वाईट काम केलं का? वाईट काम केलं असेल तर मी त्याला पण तयार आहे. नाही नाही सोडा मला तुम्ही गच्ची झालं भडगा आणि माझ्या मुलाचं जर काही झालं माझं काही झालं तर त्यांना बडगाव पोलीस स्टेशनच जामीन राहील आणि तेच राहतील. सोडा तुम्ही किती दिवसापासून खोटं नाटक हा कशा करता खोटं करताय तुम्ही? हा पैशावाल्यांना भाजून गरीब लोकांना तुम्ही काय मारता का? हा माझा मुलगा काही पैसे खातो का काही करतो? हा 26 जानेवारीला पण असंच झालं होतं. 26 जानेवारीला पण असंच झालं होतं. त्याला समजतं. भडगाव तालुक्यातील कसगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत शासकीय गट क्रमांक 131/2 बस स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम आणि अतिक्रमण करण्यात आलंय. बसस्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पक्के बांधकाम आणि अतिक्रमण करण्यात आले असल्याचा आरोप होतोय. अतिक्रमण काढण्यात यावं यासाठी कसगाव ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आल्यानंतर या ठिकाणी लहान अतिक्रमण काढण्यात आले मात्र मोठ्या व्यावसायिकांचं अतिक्रमण काढण्यात आलं नसल्याचा आरोप करण्यात येतोय. याच रागातून उषा पाटील या महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं जळगावचे जिल्हाधिकारी यावर आता काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव.